या व्हिडिओमध्ये आपण दररोज वापरत येणारी इंग्रजी वाक्य शिकणार आहोत, तर चला बघूया. गाणे ऐकण्यासारखे आहे. द सॉन्ग इज लिसनेबल. गाणे ऐकण्यासारखे आहे. द सॉन्ग इज लिसनेबल. तो ग्लास उष्ट आहे. दॅट इज यूज्ड ग्लास. तो ग्लास उष्ट आहे. दॅट इज यूज्ड ग्लास. जिथे आहेस तिथे थांब. स्टे व्हेअर यू आर. जिथे आहेस तिथे थांब. स्टे व्हेअर यू आर. मी रस्त्याने आहे. आय ॲम ऑन द वे. मी रस्त्याने आहे. आय ॲम ऑन द वे. मी तुला दोन वेळेस बोलाविले. आय कॉल्ड यू ट्विस. मी तुला दोन वेळेस बोलाविले. आय कॉल्ड यू ट्विस. माझे नाव घेऊ नकोस. डोंट टेक माय नेम. माझे नाव घेऊ नकोस. डोंट टेक माय नेम. मला विचारावे लागेल. आय विल हॅव टू आस्क. मला विचारावे लागेल. आय विल हॅव टू आस्क. मला जावे लागेल. आय विल हॅव टू गो. मला जावे लागेल. आय विल हॅव टू गो. तो त्याची वेळ वाया घालवतो. ही वेस्ट हिज टाईम. तो त्याची वेळ वाया घालवतो. ही वेस्ट हिज टाईम. हा कशाचा आवाज आहे. व्हॉट्स दिस साऊंड. हा कशाचा आवाज आहे. व्हॉट्स दिस साऊंड. मला खरंच माहिती नाही. आय रिअली डोंट नो. मला खरंच माहिती नाही. आय रिअली डोंट नो. मलाही तसाच अनुभव आला. आय गॉट सिमिलर एक्सपिरियन्स. मलाही तसाच अनुभव आला. आय गॉट सिमिलर एक्सपिरियन्स. तू जास्त भाव खातोस. यू ॲक्ट सो प्राइसी. तू जास्त भाव खातोस. यू ॲक्ट सो प्राइसी. कमीत कमी खोटं तरी बोलू नकोस. ॲटलिस्ट डोंट लाय. कमीत कमी खोटं तरी बोलू नकोस. ॲटलिस्ट डोंट लाय. मी तुझी प्रशंसा करत होतो. आय वॉज ॲडमायरिंग यू. मी तुझी प्रशंसा करत होतो. आय वॉज ॲडमायरिंग यू. माझ्याकडे डोळे वटारून पाहणे बंद कर. स्टॉप स्टेअरिंग ॲट मी. माझ्याकडे डोळे वटारून पाहणे बंद कर. स्टॉप स्टेअरिंग ॲट मी. डोळा मारू नकोस. डोंट विंक. डोळा मारू नकोस. डोंट विंक. मला जाऊ दे. लेट मी गो. मला जाऊ दे. लेट मी गो. कृपया मला मॅसेज करा. प्लीज टेक्स्ट मी. कृपया मला मॅसेज करा. प्लीज टेक्स्ट मी. मी तुम्हाला मॅसेज करेन. आय विल टेक्स्ट यू. मी तुम्हाला मॅसेज करेन. आय विल टेक्स्ट यू. तो पाहतच राहिला. ही केप्ट वॉचिंग. तो पाहतच राहील. ही केप्ट वॉचिंग. त्याला धक्का बसला. ही सरप्राइज्ड. त्याला धक्का बसला. ही सरप्राइज्ड. तू त्याचा अपमान केला. यू ह्युमिलेटेड हिम. तू त्याचा अपमान केला. यू ह्युमिलेटेड हिम. बऱ्याच दिवसापासून भेटला नाहीस. लॉंग टाईम नो सी. बऱ्याच दिवसांपासून भेटला नाहीस. लॉंग टाईम नो सी. तू सध्या कुठे राहतोस. व्हेअर डू यू लाईव्ह नाव. तू सध्या कुठे राहतोस. व्हेअर डू यू लाईव्ह नाव. मी पुण्यात राहतो. आय लिव्ह इन पुणे. मी पुण्यात राहतो. आय लिव्ह इन पुणे. मी सुद्धा पुण्यातच राहतो. आय ॲल्सो लाईव्ह इन पुणे. मी सुद्धा पुण्यातच राहतो. आय ॲल्सो लिव्ह इन पुणे. खूपच छान. दॅट्स ग्रेट. खूपच छान. दॅट्स ग्रेट. मला तुझी मदत करायला आवडते. आय लाईक टू हेल्प यू. मला तुझी मदत करायला आवडते. आय लाईक टू हेल्प यू. मला अभ्यास करायला आवडतो. आय लाईक टू स्टडी. मला अभ्यास करायला आवडतो. आय लाईक टू स्टडी. तू मला सांगितले नाहीस. यू डिडंट टेल मी. तू मला सांगितले नाहीस. यू डिडंट टेल मी. मी हे नाही करणार. आय विल नॉट डू धिस. मी हे नाही करणार. आय विल नॉट डू धिस.
तू का जात आहेस? व्हाय आर यू लिविंग? तू का जात आहेस? व्हाय आर यू लिविंग? मी खूप थकलो आहे, आय एम एक्झॉस्टेड. मी खूप थकलो आहे, आय एम एक्झॉस्टेड. पोहोचल्यावर मी तुला फोन करेल, आफ्टर रिचिंग आय विल कॉल यू. पोहोचल्यावर मी तुला फोन करेल, आफ्टर रिचिंग आय विल कॉल यू. खेळल्यावर मी अभ्यास करेन, आफ्टर प्लेइंग आय विल स्टडी. खेळल्यावर मी अभ्यास करेन, आफ्टर प्लेइंग आय विल स्टडी. मला कंटाळा येत आहे, आय एम गेटिंग बोर्ड. मला कंटाळा येत आहे, आय एम गेटिंग बोर्ड. मला कंटाळा आला आहे, आय एम बोर्ड. मला कंटाळा आला आहे, आय एम बोर्ड. मुळीच चिंता करू नको, डोंट वरी ॲट ऑल. मुळीच चिंता करू नका, डोंट वरी ॲट ऑल. ही माझी जबाबदारी आहे, इट इज अ माय लायबिलिटी. ही माझी जबाबदारी आहे, इट इज अ माय लायबिलिटी. तर अशा पद्धतीने आपण दररोज वापरात येणारी अत्यंत महत्त्वाची इंग्रजी वाक्य बघितले आहे. तुम्हाला ह्या वाक्याचा सराव करायचा असल्यास आपण हे वाक्य मोठ्याने जर बोलल्याने आपलं जे प्रोनाऊन्सिएशन म्हणजे जो इंग्रजीचा उच्चार आहे तो नक्कीच आपला इम्प्रूव्ह होईल. भेटूया अशाच नावा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.